नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे बघायला मिळाले तर बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्याचं जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळालेला आहे तर मित्रांनो येत्या चोवीस तासामध्ये तसेच पुढच्या तीन दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे आज रात्री देखील बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे तर आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा तसेच तालुक्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात शक्यता येत्या चोवीस तासामध्ये तसेच येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पुढच्या तीन दिवसामध्ये पावसाची स्थिती काय राहणार सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर जाणून घेऊया चक्रीवादळाची दिशा ही गुजरातच्या दिशेने आहे तर गुजरातकडे हे चक्रीवादळ अठरा मेच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे आता आपन तसे दस भगना रहोत। आपन तर मित्रांनो आता आपण सविस्तर संपूर्ण तालुक्यांचा तसेच जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया तर सिंधुदुर्गमध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आज रात्री आणि येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तसेच पुढच्या तीन दिवसामध्ये आहे या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी वेंगुर्ला रोज बंडा रामघाट चांदगड आंबोली या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता कुडल महापन मालवण वायगणी पोईप कासल दिगराला पदगाव कडगाव कोल्हापूरच्या काही भागामध्ये या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी जाहीर क करण्यात आलेला आहे तर कणकवली कुणकेश्वर पोंडा या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आज रात्री आणि पुढच्या तीन दिवसामध्ये आहे जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय कोल्हापूरमध्ये राधानगरी गगनबावडा भिद्री मुरगुंड निपाणी जयनवाडी कागल इस्पुर्ली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस मात्र वादळी वाऱ्याचा वेग जास्तच बघायला मिळू मिळू शकतोय तसं या ठिकाणी बघू शकता विजयदुर्ग वाडापेठ राजापूर पुरंगड लांजा रायपतन या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आज रात्री येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच भागामध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितला असता रत्नागिरी नेरवा मुलगोंड जबरदस्त वादळी वाऱ्यासह जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पाऊस जोर जास्तच बघायला मिळणार आहे तसेच मा... तस हो या ठिकाणी बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मखजान या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे हेदवी गुहागर महा तसंच मार्कतामणे चिपळूण सानवर्डा श्रीशिंग्यारळ अवर्डे साताराच्या काही भागामध्ये सौराट देव या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या बाजूला मध्यम स्वरूपाचा राहील पश्चिमेला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी दादोल दागाव खेड दापोली या ठिकाणी मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे हे, तसे अटकन बघू शकता पाच पंढरी केलसी मानंगड पोलादपूर महाबळेश्वर वाई घोगरे मेधा या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस मात्र वादळी वाऱ्याचा वेग जास्तच बघायला मिळणार आहे श्रीवर्धन दिवेघर जंजिरा जबरदस्त पाऊस शेकत आहे वादळी वाऱ्यासह ताला इंदापूर जिथे लवासा तसंच या ठिकाणी सोनापूर वेल्हे वरंद महाड गोरेगाव या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस अशक्यता आहे तसंच पुण्याच्या देखील काही भागामध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली जवळपास सर्वच भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसं मुंबईच्या भागाकडे बघितलं असता कुसर कर्जत पेठ तसं या ठिकाणी नेरली या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील मात्र पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळवाडा खिचनवाडा ओमवाडी मेरा भेंदळ भिवंडी कल्याण डोंबिवली ठाणे या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे बदलापूर तसंच या ठिकाणी शिवाले या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील तसे या ठिकाणी खडावली शहापूर पेली उंबरपाडा वसई विरार मुसळधार पाऊस आहे वादळी वाऱ्यांचा वेग देखील जास्त राहील आणि पालघर जिल्ह्यामध्ये बघितला असता सफाले गोदमल वाडा परळी कुदंत मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकोड या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह विचांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आज रात्री येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तसेच पुढच्या तीन दिवसामध्ये आहे तर तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे किनारपट्टीच्या जवळपास सर्वच भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाची शक्यता किनारपट्टीला आहे तर विदर्भामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता नागपूरमध्ये देखील शक्यता आहे नागपूर जिल्ह्याच्या उत्तर बाजूला पाऊस बघायला मिळणार आहे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार शक्यता असून वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळणार आहे उत्तर बाजूला बघितला असता या ठिकाणी बघू शकता कमळेश्वर दोर्ली सावनेर उंबरी बडेगाव बिछवा तसं या ठिकाणी वानेराव घोटी अकोला मंगसु मंगरुळी तसं या ठिकाणी रामटेक परशिवणी कामठी वाघोली कामपट्टी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या शक्यता नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे आहे हिंगणा पाचगाव तसे या ठिकाणी आणि बुटीबोरी उमरेड खैरगाव भिवापूर पवनी गोथंगावाडी या ठिकाणी बघितला असता या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस भंडारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूरच्या तुलनेत पाऊस जोर थोडा कमी देखील राहील भंडारा चिकलीम धर्मापुरी तसे या ठिकाणी तुमसर गोबरवार्थी या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे लखनी साकोली संग्रणी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होईल आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये बघितला असता हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे जोर मात्र कमी राहील गोंदिया चांगजरी तिरोरा राजेगाव वारासवनी बालाघाट समणापूर या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा लांजी आमगाव साखरे तोळा या ठिकाणी अंशतः ढकाळवा राहील हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळेल जोर मात्र कमी राहील गडचिरोलीमध्ये बघितला असता देसाईगंज आरमोरी हा तसंच या ठिकाणी मारकासा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात चिमूरकडे देखील हलक्या स्वरूपात शिंदेवाही गडचुली मूल चामोरशी या ठिकाणी अंशतात ढगाळ वातावरण राहील मुलचऱ्या टप्पली भांबरगड आहेरी या ठिकाणी देखील वातावरण राहील पाऊस शक्यता फार काही नाही हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूरमध्ये शिरपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे राजूरा चंद्रपूर भद्र भद्रावती या ठिकाणी अंशतात ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये सावलीचा खेळ बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असं वनी आणि कायरकडे देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तसं या ठिकाणी बघू शकता पंढरकवडा पेंढारी परवा गोमूत्री धनोरा पतनबोरी या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे देखील राहील तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे रुई जवई आर्नी आणि साखरी दिग्रस या ठिकाणी फार काही शक्यता नाही अंशता ढकाळवातून राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय दारवा लखेड नेर यवतमाळ बाबुळगाव फलेगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितला असता पुढच्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी वर्धा जामणी बोरी कोकाटे तुळजापूर बारबडीतच या ठिकाणी बघू शकता हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे मात्र वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे थोडं दूर जास्त राहील तर या ठिकाणी बघू शकता लाडगड वादोना आर्वी तळेगाव आष्टी कारांजा हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे आणि वर्धा जिल्ह्यापेक्षा जास्त पाऊस आपल्याला अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळू शकतं उत्तर भागाकडे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव या परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच राहील मोजरीकडे देखील हलक्या स्वरूपात राहील मात्र मोर्शी वरुड नरखेड मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस असता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तसेच या ठिकाणी बघू शकता चांदूर बाजार असे गाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात राहील अचलपूर चिखलदारा मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर दर्यापूर हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अंजनगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतोय अकोट तेलारा हिरवाखेड हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला पा मिळू शकतोय तर वाशिम जिल्ह्याच्या उत्तर बाजूला पावसा जोर कमी राहील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे पातूर मडसूळ मालेगाव वाशिम या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील मात्र वाशिम रिठाळ रिसोड या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो शक्यता कमी आहे मात्र हलक्या स्वरूपात शक्यता नाकारता येत नाही मंगळूर पीर कारंजा खेडा हलक्या स्वरूपातच पाऊस शिकत आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघितला असता अंशतः ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये सावलीचा खेळ बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील मात्र काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शिकत आहे उत्तर बाजूला तर या ठिकाणी मलकापूर दिघी तसे या ठिकाणी नांदुरा आडोल बुद्रुक जळगाव जामोद तसं खेड हा जो परिसर आहे सर्वत्र हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जळगाव जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर या ठिकाणी हलक्या स्वरूपातच राहील रावेर जानोरी फैजपूर हिल स्टेशन यावल हिरापूर आडवड आडव चोपडा काढोरे या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे धरणगाव एरंडोल पुरवळा पाचोरा तसे या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये भडगाव या परिसरामध्ये ते पावसाची शक्यता फार काही नाही हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतोय पुढच्या तीन दिवसामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं धुळेकडे जोर कमी राहील मात्र साक्रीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय शिरपूर आणि सिंदखेडाकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो अंशतः ढगाळ वातावरण राहील नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये पूर्व बाजूला मात्र बाकी भागाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात देखील बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये नंदुरबार शहादा तळोदा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील खापर तसेच या ठिकाणी अक्कलको आकर्णी या परिसरामध्ये देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे नवापूर विसरवाडीकडे देखील जोर जास्त राहील तर नाशिक जिल्ह्यामध्ये सापुताराकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अशक्यता आहे आणि आसपासच्या बा भागामध्ये बघितला असता ओझर कळवण देवळा सटाणा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अश्यता आहे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो आहे तसंच या ठिकाणी मालेगावमध्ये बघू शकता या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस अशक्यता आहे अंजांग मालेगाव सौदाणे हा जो सर्व परिसर आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे मनमाड आणि यवला तालुक्याकडे देखील देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय निफाड या ठिकाणी बघू शकता देवगाव निफाड माळसाखरे मंजूर निमगाव सिन्नर मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस जोपूल ओझर नागपूर तर सिन्नर पांढुर्ली वाडीवारथे देवळाली नाग लाडाची इथंच या ठिकाणी नाशिक या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हरसुल लाडा लाडाची इथंच या ठिकाणी त्र्यंबक वाडीवारथे मुंडेगाव इगतपुरी आंबेवाडी या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस शक्यता आहे आणि कोपरगावमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगावमध्ये बघितलं असं या ठिकाणी कोपरगाव शहाजापूर कोळपिवडी मंजूर रवंदे भोलकी या ठिकाणी भोजाळी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आज रात्री देखील काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय शिर्डी पुलतांबा जवळ के वावी तसं या ठिकाणी कलवड लोणी श्रीरामपूर टाकळी भाणी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे आश्वी संगमनेर अकोला या परिसरामध्ये मात्र मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय वादळी वाऱ्याचा वेग मात्र जास्त राहील रहुरी वांभुरी गोडेगाव तसे या ठिकाणी वडोळा भैरोबा माका शिरळ तसंच अमरापूर हा जो सर्व परिसर आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील धनगरवाडी कडगाव अहमदनगर भालवानी पारनेर सुपे खंडाळा या परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस सुरेगाव राळेगाव काळा आष्टी जामखेड तसंच या ठिकाणी मिरजगाव जळगाव कर्जत कुलधरण बिटकेवाडी श्रीगोंदा प पळेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पुण्यामध्ये मात्र वादळी वाऱ्या विचांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे जुन्नूर मन चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये बघितला असता सातारा जिल्ह्याच्या पूर्वला कोरेगाव रहिमतपूर अणुदाह वडू स्क्रोली कठाव नेदाल दहीवडी मोल या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विचांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस राहील आणि पश्चिमेला मात्र जबरदस्त पावसाचा तडाखा बघायला मिळणार आहे देवरामेद आद्रा के या ठिकाणी नांदेड तस पुण्याच्या काही भागामध्ये लोणत खंडाळा या परिसरामध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यासह पाऊस अशक्यकत आहे वाई मेधा तसंच या ठिकाणी वसतपोट सौराट अरळ श्रीशिंगेव या ठिकाणी पश्चिमेला बघू शकता सौराट श्रीशिंगे अरळ अवर्डे या सर्व परिसरामध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यासहांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्याकडे बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता सोलापूरकडे इंदापूर अकलोज पिलेव या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील वादळी वाऱ्यासह वेग देखील बघायला मिळणार आहे सांगोले पंढरपूर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोटकडे मात्र जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शिकत आहे मात्र वादळी वाऱ्यासह पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळणार आहे जतसंख मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील आणि सांगली जिल्ह्यामध्ये बघितला असता सांगली मालगाव देसिंग कुची नागज कानापूर विटा मायानी रामपूर पलूस सर्वत्र वादळी वाऱ्यासह विजांच्या कडगडाटासह पाऊस बघायला मिळणार आहे चलकरंजी शिरोळ मगसोली कुडाची शिरागुप्पी तसं या ठिकाणी बघू शकता अत्नी किरंगी जक्राती धागलपूर बिलूर या सर्व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता पुढील ती तीन दिवसामध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाही कोडोली किनीआस्ता इस्लामपूर नरसिंहपूर जबरदस्त पावसाची शक्यता आहे आणि या ठिकाणी ऑरेंज और, अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे कोकरुड मालकापूर परोळा संगरुळ इस्पुर्ली कागल जैनवाडी मुरगुंड बिद्री निपाणी कापसी गारगोटी राधानगरी गगनबावडा जबरदस्त वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आज रात्री येत्या चोवीस तासामध्ये तसंच या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये देखील पाऊस बघायला मिळणार आहे औरंगाबादमध्ये पावसाची शक्यता क जोर कमी राहील या ठिकाणी मराठवाड्यामध्ये औरंगाबाद सेंद्रमेड सिपिपरी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो निंबेजळगाव गंगापूर बेटकिन तसंच धारण क्षेत्राकडे धाकेपाल पैठण दैगावणे भक्तापूर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील वादळी वाऱ्याचा वेग देखील बघायला मिळणार आहे या ठिकाणी दौलताबाद एलरगुफाय देवगाव हतनूर कन्नड आंबाला साईगाव आणि चाळीसगाव या या ठिकाणी काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे रामगाव पिशोरकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील तर काही भागामध्ये जोर कमी राहील आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असं उत्तर भागाकडे जाफराबाद संमतनगर हस्नाबाद दाबाडी भोकरदन हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात असून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे ईश्वरनगर पाचोड काचोड तसं या ठिकाणी तानवाडी रामशोगाव छोटा उमापूर या परिसरामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो आहे बीडमध्ये बघितला असं कोकरमोहो बीड गेवराई अंशता वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होईल वडवणी तळेगाव शिरसाल सोनपेठ या ठिकाणी देखील अंशता वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही तसंच या ठिकाणी परभणीच्या काही भागाकडे गंगाखेड पालम तसंच राणी सावरगाव हलक्या स्वरूपात शक्यता आहे परळी घाटांद्वार आंबेजोगाई शक्यता कमी आहे धारूर केस या ठिकाणी देखील अंशता वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे मात्र येळम चौसाळा पाटोदा खडा जामखेड या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पुढील तीन दिवसामध्ये कळम मासा तारखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील बूम पाथरोड आणि खरडा मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस उस्मानाबादमध्ये बघायला मिळू शकतो आहे जसं या ठिकाणी पेठ खामगाव बेली उस्मानाबाद तुळजापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते, ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील लातूर जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी उंचावलीचा खेळ बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे लातूर रायनापूर लातूर रोड तसेच या ठिकाणी शिवानंदपाल अचोला अत्रगा निलंगा किलर्णी किनीथोट औसा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात उदगीर मुरकी तसंच हा रावंकोला वादोणा बुजुर्ग जळकोट हा जो सर्व परिसर आहे अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये वातावरण कोडे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय परभणीमध्ये मा मात्र ल पावसाचा जोर थोडा जास्त राहील काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा सेलू पाथरी या परिसरामध्ये होऊ शकतो आहे परभणी झरीबोरी जंतूर या ठिकाणी हलक्या स्वरूपातच राहील तसंच सोनपेठ गंगाखेड या ठिकाणी देखील जोर कमी राहील आणि नांदेडमध्ये बघितला असता नांदेड जिल्ह्याच्या पूर्व बाजूला मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तर पश्चिमेला हलक्या स्वरूपातच पावसं शक्यता आहे बाकी सर्वच भागामध्ये बासमत नांदेडवागळा पूर्णा ना आताच या ठिकाणी कंधार मुखेड अहमदपूर देगलूर रुद्रूर बांसवाडा आणि जमाबाद या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील मात्र धर्माबाद पेठ उमरी बैसना बोकर हा जो सर्व लगतचा परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे हिमायतनगर उंबरखेडकडे मात्र जोर कमी राहील हातगावता तामसा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतोय हिंगोलीमध्ये बघितला असा सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसद या ठिकाणी अंशात ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी वातावरण कोडे राहील काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे चुकुन तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र